एक मोठी बातमी मुंबईत नाही. मुंबई महानगरपालिकेतले शिवसेनेचे नेते यशवंत जाधव यांच्याशी संबंधित 41 मालमत्ता आयकर विभागानं आता जप्त केल्यात. यामध्ये भायखळ्यामधल्या बिलखाडी चेंबर्समधले 31 फ्लॅट्स, हॉटेल इम्पिरियल क्राऊन आणि वांद्रे इथल्या 5 कोटी रुपये किमतीच्या एका फ्लॅटचा समावेश आहे. आयकर खात्यानं काही दिवसांपूर्वी जाधव यांच्या घरी आणि त्यांच्या मालमत्तांवरती छापे टाकले. या छाप्यामध्ये त्यांना मिळालेल्या माहितीनंतर आता जप्तीची कारवाई सुरू झाली आहे. एकूण 41 मालमत्ता आयकर खात्याकडनं जप्त झाल्यात. यशवंत जाधव, त्यांचे कुटुंबीय आणि निकटवर्तीय यांच्याशी संबंधित या सगळ्या मालमत्ता आहेत. अभिषेक मुठाळ आपल्याला अधिक माहिती देत आहेत. अभिषेक, कशी करण्यात आली ही कारवाई आणि यशवंत जाधव यांची अडचण आता कशी वाढतीय? बरोबर आहे नानादा. साधारणपणे 5 कोटीचा वांद्र्यातील फ्लॅट आहे, त्याचसोबत इम्पेरियल क्राऊन हे हॉटेल आहे आणि जे 31 फ्लॅट्स आहेत जे बिलखडी चेंबर्समध्ये आहेत आणि त्याचसोबत इतर देखील मालमत्ता आहेत. एकूण अशा 41 या मालमत्ता आहेत. मी सध्याला त्याच इम्पेरियल क्राऊन या हॉटेलच्या बाहेर आहे. हेच ते हॉटेल आहे जे भायखळा स्थित आहे आणि या संदर्भात जे आहे ते IT कडनं हे हॉटेल जे आहे ते अटॅच करण्यात आलेलं आहे. मात्र प्रामुख्यानं यात बघायचं तर 6 महिन्यापर्यंत या संदर्भात पुरावे जे आहेत ते यशवंत जाधव यांना देण्यात येणार आहे. हॉटेल जे आहे ते सध्याला सुरू आहे. या संदर्भात अटॅच जरी का केलं असलं तरीही पुरावे दिल्यानंतर त्या संदर्भातली तात्पुरतं जी जप्ती आहे ती मागे घेण्यात येईल. मात्र या संदर्भात पुरावे जे आहेत सर्वात आधी त्यांना या पुरावे देण्यात यावं लागणार आहेत. यात हॉटेलच्या खरेदीची चौकशी या IT विभागाकडनं करण्यात येत आहे. हॉटेल देखील हे न्यूज हॉक मल्टीमिडियाकडनं भाड्याने घेण्यात आलेलं होतं आणि त्यानंतर BMC कडून क्वारंटाईन सेंटरसाठी देखील या संदर्भात करार करण्यात आलेला होता. हे हॉटेल जे आहे ते साधारणपणे 1.75 कोटी विकत घेण्यात आलं होतं आणि नंतर एका वर्षात सुमारे 20 कोटींमध्ये हे हॉटेल विकलं गेल्याचा दावा जो आहे तो IT विभागाकडनं करण्यात आलेला आहे. यात दुसरीकडे गोष्ट बघायची झाली तर 25 फेब्रुवारीला जेव्हा IT कडनं रेड्स मारण्यात आलेल्या होत्या, यात प्रधान डीलर्सची भूमिका जी आहे ती देखील तपासण्यात येत आहे आणि त्यामध्ये देखील काही पुरावे जे आहेत ते आढळले आहेत आणि त्यांच्याकडनं या संदर्भात चौकशी जी आहे ती देखील सुरू आहे. आपल्याला माहिती आहे यशवंत जाधव हे मोठे नेते आहेत, स्थायी समितीचे अध्यक्ष देखील होते आणि अशात त्यांच्या संदर्भात 41 मालमत्ता ज्या आहेत त्या जप्त करण्यात आल्यामुळे त्यांचा पाय जो आहे तो अधिक खोलात गेल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे. ज्ञानदा, अभिषेक अपडेट्स वेळोवेळी जाणून घेत राहू. तुर्तास धन्यवाद. ABP माझा उघडा डोळे बघा नीट.